सोमवारी परभणी जिल्ह्यातील उपोषण मैदानात पशु चिकित्सा व्यवसाय संघटनेच्या वतीने पशु संवर्धन पर्यवेक्षक अधिकारी संवर्गातील प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले। पशु संवर्धन पर्यवेक्षक अधिकारी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले। पशुसंवर्धन पर्यवेक्षक अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनाद्वारे पुढील मागण्या करण्यात आल्या। भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा 1984 कलम 30 ब अंतर्गत राज्य सुधारणा विधेयक कायद्याद्वारे नोंदणी देऊन संरक्षण देण्यात यावे। पशुधन विकास अधिकारी गट सेवा प्रवेश नियमात पदविका प्रमाणपत्र धारक पशुवैद्यक संवर्गातील कर्मचाऱ्यांना गट संवर्गातील कोटा कायम ठेवण्यात यावा। भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा 1984 च्या पहिल्या अनुसूचित समाविष्ट करावी, तसेच शासन अधिसूचना 27/8/2009 रद्द करण्यात यावी आणि नवीन सुधारित अधिसूचना निर्गमित करावी। पशुसंवर्धन विभागातील कर्मचारी अधिकारी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन कोरोना योद्धा घोषित करून विमा सुरक्षा कवच आवश्यक सेवेतील सुविधा देण्यात यावा। अशा विविध मागण्यांसाठी पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र राज्याचा आज बेमुदत संप आहे आमचा। इथून आमच्या 22 मागण्या आम्ही 15 वर्षापासून शासनासोबत मांडत आहेत। 92 आतापर्यंत निवेदन देऊन सुद्धा आम्हाला कुठे मीटिंग नाही किंवा आमचा काही वॉप झाला नाही। मागच्या सरकारने लेखी आश्वासन देऊन सुद्धा आमच्या मागण्या मान्य झाले नाही, त्यामुळे आम्ही बेमुदत संपावर चालू। आम्हाला ह्या मागण्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आम्हाला जे 22 किरकोळ जे सेवा दिल्या होत्या त्या वैयक्तिक करण्याचा आम्हाला अधिकार पहिले जसा होता 2009 अगोदर तसाच देण्यात यावा आणि आम्हाला रजिस्ट्रेशन राज्यकारकडून देण्यात यावं, हीच आमची मेन मागणी आहे। आमच्या शासनाच्या 15 ज्या मागण्या त्या मागण्या व्हायला पाहिजे। या मागण्या मान्य नाही झाल्या तर आमचा इथून बेमुदत संप राहील, तोपर्यंत आम्ही मागे येणार नाहीत। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्हाला महत्त्वाचं म्हणजे आम्हाला आमची नोंदणी आणि आमच्या 22 किरकोळ जे आहे दवाखाने जे आम्ही श्रेणी 2 दवाखाने डॉक्टर म्हणून ते आम्हाला डॉक्टर म्हणून नाव लागलं पाहिजे आणि डॉक्टर म्हणूनच आम्ही आतापर्यंत होतो पुढे बी राहणार आणि ते आम्हाला नोंदणी मिळाली पाहिजे आम्हाला आणि 22 किरकोळ आम्ही स्वतंत्र काम करण्याचा आम्हाला अधिकार मिळाला पाहिजे। परभणीहून प्रतिनिधी बाळू घिके, आधार न्यूज। अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।